गायनोवेदा हे स्त्रियांच्या मासिक आरोग्याविषयी तंत्रज्ञान आणि आयुर्वेद एकत्र करणारे जगातील पहिले हक्काचे व्यासपीठ आहे. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या प्रामुख्याने या व्यासपीठाद्वारे त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांसाठीचा सगळ्यात संवेदनशील विषय असतो तो मासिक पाळीचा, आणि ते कुठेही बोलत नाहीत. तर ह्यासाठी एक व्यासपीठ आपल्याला दिलेलं आहे गायनोवेदा म्हणून. तर ह्याच्या एक डॉक्टर रचना म्हणून आपल्यासोबत आहेत, तर आपण बोलूया त्यांच्याशी की गायनोवेदा हे नेमकं काय कन्सेप्ट आहे. मॅडम, गायनोवेदा क्या कन्सेप्ट आहे? गायनोवेदा ये फर्स्ट डिजिटल प्लेटफॉर्म है जो आयुर्वेदा और टेक्नोलॉजी को कंबाइन कर रहा है सारे पीरियड प्रॉब्लम्स को सॉल्व करने के लिए. राइट फ्रॉम द टाइम जब एक लड़की को पहली बार पीरियड होता है, विच इज़ फ्रॉम द एज ऑफ 11 to 13 आज के ज़माने में, राइट अंटिल अ वुमन हिट्स मेनोपॉज विच इज़ द एज ऑफ 50, ये पूरे जो उनके लाइफ साइकिल है इसमें कई तरह के हमें प्रॉब्लम होते हैं. पीरियड पेन होता है, इररेगुलर पीरियड्स होते हैं, हैवी ब्लीडिंग होता है. आज जैसे देखा गया है पॉलीसिस्टिक ओवेरियन डिसऑर्डर जिसको PCOD बोला जाता है, वो 1 in every 5 इंडियन वुमेन में पाया जा रहा है. ऐसे कई तरह के प्रॉब्लम्स हैं और इस प्रॉब्लम्स को लेके हमें बहुत तकलीफ़ होती है. थोड़े वुमेन को इतना पेन होता है कि वो उठकर अपना रेगुलर काम भी नहीं कर सकती. कई यंग गर्ल्स को डिलेड पीरियड्स का प्रॉब्लम हो रहा है. तो ये सारे प्रॉब्लम्स को सॉल्व करने के लिए हमारा प्लेटफॉर्म है gynoveda.com, जहाँ पर आज एक लड़की 3 मिनट के अंदर 23 क्वेश्चंस देके ऑनलाइन पता कर सकती है कि क्या उनको कोई मेंस्ट्रुअल प्रॉब्लम है, प्रॉब्लम भी पता कर सकती है, और हमारे आयुर्वेदा सप्लीमेंट्स जो 100% सेफ और हर्बल है उसके द्वारा वो पूरी तरह ठीक भी हो सकती है. तर मॅडम, नेमकं ह्यामध्ये तुम्ही कसं अवेअरनेस करताय तुमच्या गायनोवेदाचं? तर गायनोवेदा हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये कोणतीही मुलगी जेव्हा वेबसाईटवर येते तेव्हा तिला एक सर्टन सेट ऑफ क्वेश्चन्स असतो जो आन्सर करायला लागतो. त्या क्वेश्चन्सचे आन्सर केल्यानंतर तिला हे समजतं की तिची जी ओव्हरऑल मेन्स्ट्रुअल हेल्थ आहे त्याच्यामध्ये तिला भविष्यात काय होण्याचे चान्सेस आहेत, किंवा आज तिला काय तिचा एक्झॅक्टली काय गायनेकोलॉजिकल इश्यू आहे. तर युजली काय होतं की तिच्या मेन्स्ट्रुअल हेल्थबद्दल अशी माहिती देणारी कुठलीच वेबसाईट दुसरी सध्या अवेलेबल नाही, किंवा तिला ना हे करण्यासाठी तिला डायरेक्ट एका गायनेकोलॉजिस्टकडे जायला पाहिजे, ज्याच्यासाठी आजकाल मुली खूप हेझिटंट असतात. छोट्या मोठ्या प्रॉब्लेमसाठी ते गायनेकोलॉजिस्टकडे जात नाहीत युजली. आणि समजा पिरियड पेन असेल तर मुली काय करतात, युजली पेन किलर खातात, किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतील समजा तर ते अँटीबायोटिक्स घेतात. तर अशा प्रॉब्लेम्ससाठी ना ह्या वेबसाईटवर त्यांना पहिल्यांदा हे सांगितलं जातं की त्यांना झालं आहे काय, त्यांना प्रॉब्लेम काय आहे. त्यानंतर त्याच्याबद्दल एकदा अवेअरनेस आला की मग त्यांना एकदा समजलं त्यांना काय झालं की मग त्याचं सोल्युशन जे आम्ही प्रोव्हाइड करतो दॅट इज ॲब्सोल्युटली हर्बल, प्युअरली हर्बल, की ज्याच्यामध्ये डिफरंट हर्ब्सनी त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. सध्या भारतामध्ये मासिक पाळीच्या संदर्भामध्ये एक अवेअरनेसची गरज आहे, म्हणजे मुली क्लिअरली बोलत नाहीत, तर त्यासाठी तुम्ही काही कॅम्पेन वगैरे घेता का, म्हणजे एक अवेअरनेससाठी तुम्ही नेमकं काय करता? तर अवेअरनेससाठी ऑनलाईन तरी सध्या काही प्रोग्राम चालू नाही आहे आमचा, पण आम्ही ऑफलाईन बरेच इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. उदाहरणार्थ बरेचसे मुलींचे जे ग्रुप आहेत, जे सोशल वर्कर्स खूप सारे ॲक्टिव्ह असतात, त्यांचे छोटे छोटे ग्रुप असतात, इवन स्कूल आहेत, कॉलेजेस आहेत, स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलींनासुद्धा त्यांच्या मेन्स्ट्रुअल हेल्थ आणि मेन्स्ट्रुअल हायजीनबद्दल खूप साऱ्या गोष्टी सांगणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी आम्ही आता सध्या हळूहळू सुरू केलं आहे की वी विल विजिट, म्हणजे कॉलेजेसना विजिट करणार, स्कूल्सना विजिट करणार, वेगळेवेगळे ग्रुप्स आहेत जे सोशल वर्कर्सच्या अंडर आहेत, त्यांना मेन्स्ट्रुअल हायजीनबद्दल किंवा कोणते असे आहार आहेत की जे घेतल्यानंतर तुमच्या डाएटमध्ये काय इन्क्लूड केल्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम होतो आहे, तुम्ही एक्झॅक्टली तुमच्या लाईफस्टाईलमध्ये अशी काय चूक करताय ज्याच्यामुळे तुम्हाला इतके सगळे यु नो गायनेकोलॉजिकल इश्यूज होत आहेत, त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी वी आर, म्हणजे आम्ही प्रयत्न करत आहोत की म्हणजे डिफरंट डिफरंट ग्रुप्सना आम्ही मॅक्सिमम या ऑनफील्ड जायला आम्ही ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. ओके, अच्छा, मग आता तुम्ही भारतामध्येच फक्त काम करताय, महाराष्ट्रात काम करताय की काही आणखीन तुमचं वेगळं प्लॅन आहे, म्हणजे आउट ऑफ काही आहे तुमचं प्रोजेक्ट? ॲक्च्युली सध्या काय ना, आम्ही जी पिरियड टेस्ट बनवलेली आहे सध्या त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो ऑल ओव्हर वर्ल्डमधून अगदी कानाकोपऱ्यातून आलेला आहे. मोर दॅन 65 म्हणजे 65 पेक्षासुद्धा जास्त देशांमधून ह्याला रिस्पॉन्ड मिळालेला आहे. पण सध्या आम्हाला असं वाटतं की इंडियामध्येच काम करण्याचा इतका मोठा स्कोप आहे की सध्या आम्ही तिकडे फोकस करावं. आमची टीमसुद्धा सध्या यु नो इनिशियल स्टेजला आहे, आम्ही ती डेव्हलप करत आहोत, आमचा रीच अजून वाढवत आहोत, त्यामुळे सध्या तरी आम्ही फक्त आमचा पूर्ण फोकस इंडिया आहे. तर तुमच्या आता ह्या वेबसाईटचा किंवा तुमच्या गायनोवेदाचा पुढचं व्हिजन काय असेल फ्युचरमधला? फ्युचरमधलं आमचं व्हिजन एकच आहे, कुठलाही पिरियड प्रॉब्लेम असू दे लोकांना एकच आठवलं पाहिजे, फर्स्ट चॉईस असेल त्यांचा आयुर्वेदा, आणि तो म्हणजे गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेमसाठी आयुर्वेदा, अँड दॅट इज गायनोवेदा.
तर आपण बातचीत केली आहे आरती डॉक्टर आरती यांच्यासोबत. तर गायनोवेदाच्या या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे.